अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री आणि फक्त मैत्री। स्वातंत्र्य सैनिक पद थेपडे माध्यमिक विद्यालय मसावद या शाळेत 1994 इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या वर्गमित्रांनी तब्बल 26 वर्षानंतर व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घडवून आणला। या सर्व वर्गमित्रांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान या ठिकाणी गणपती बाप्पांचे दर्शन घेत एकमेकांची नव्याने ओळख करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। वैशूला फोन लावला, वैशू बोलले, मग वैशू तर मला फोन आला, काय करायचं, काय अजून काही ठरवत नाही, कोणीच काही बोलायचं तयार नाही। मग मी त्यावेळेस ग्रुपवरती म्हणजे बाकीच्यांना विचारपूस करली, ते सगळ्यांना सांगितलं पर्सनली, म्हणजे सगळ्यांना फोन केलेला आहे मी आता तसा सगळ्यांसाठी। संतोष पाटील नागोली, आपल्या शाळा ग्रुपमध्ये आपला सर्वांचा एक म्हणजे या कार्यक्रमाला आयोजन केलं, विजय वराडे यांचं एक मी धन्यवाद मानू इच्छितो, वैशिष्ट्य ग्रुप ॲडमिन धन्यवाद मानतो। या ठिकाणी मला एक म्हणजे एक वेगळा इन्स्पायरेशन मिळाला की जे आपण लहानपणी त्यावेळेला जे आपण एकत्र आलो होतो तेच मित्र आपल्याला परत 26 वर्षानंतर भेटतील ही कल्पना पण नव्हती, पण आज ते सगळे एकत्र आले आणि खूप आनंद वाटला, एक एन्जॉयमेंट म्हणून या ठिकाणी देवाच्या गणपतीच्या मंदिरात बंगल्याला आम्ही एकत्र आलो तेव्हा खूप मोठा आनंद आहे। याच्यामध्ये मी सगळ्यांचा आभार मानतो, प्रत्येकाने परिचय करून द्यावा। तसं मी एक माझा छोटासा परिचय सांगतो,
हे काय छोट्याशा गावामधनं म्हणजे सगळंच तसेच छोट्याशा गावामधनं झालेले आहे. तर हळूहळू मी शिक्षण केलं, एम ए जर्नलिझम केलं, त्यानंतर मी हिंदू मराठी दैनिक भास्कर समूहामध्ये काम करतो. मी ॲड सेल्स डिपार्टमेंटला मॅनेजर म्हणून आहे आणि हे काम करत असताना मला पण एक आनंद मिळतो की माझेही मित्र प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पोस्टला आहेत. तर माझं नाव चंद्रकांत मुकुंदराव कलाटे उर्फ चंदू, सर्वांना चंदू हे नाव माझं परिचित आहे. मी मसादला 1994 म्हणजेच 10वीपर्यंत होतो. त्यानंतर मी एरंडोलला BSc विद्यापीठात MSc केलं आणि आता सध्या माध्यमिक आश्रम शाळा ज्युनियर कॉलेज नवागाव येथे केमिस्ट्रीचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आणि आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजेच की सर्व मित्र इतक्या वर्षांनी एकत्र आले आणि विशेष म्हणजे इतक्या वर्षांनी एकत्र भेटल्यानंतरही सर्व टवटवीत दिसत आहेत. अजूनही कोणी म्हातारं वगैरे दिसत नाही आहे, याचा अर्थ बॅच बॅचमेट सर्व स्वस्त सुखसंपन्न आहेत. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवत. मी विजय बळवंत वराळे, माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. पुढच्या याच्यासाठी मी फॅब्रिकेशनमध्ये एक सुपरविजन म्हणून काम करतो जळगावमध्ये. बोला. मी मोहिनी चौधरी, माझं 12वीपर्यंतचं शिक्षण मसावरला झालं. पुढील शिक्षणाची वाटचाल माझी बाहेरगावी झाली. मी सद्यस्थितीला पारळा तालुक्याला कुष्ठरोग आजारावर सुपरवायझर म्हणून काम करते. आणि शाळा मित्र ग्रुपच्या वतीने मला आजच्या गेट टुगेदरसाठी इन्व्हिटेशन मिळालं, आमंत्रित केलं गेलं. आणि आजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम अगदी चांगल्या वातावरणात पार पडला, त्याबद्दल मी सर्व ग्रुपचे आभार व्यक्त करतो. मी वैशाली बोडे चौधरी आणि 10वीपर्यंत माझं शिक्षण मसावरी 10वीपर्यंतचं माझं शिक्षण मसावरमध्ये झालं आणि 11वी 12वी केलं आणि त्याच्यानंतर फॅशन डिझायनिंग जळगावला केलं भारतीय विद्याभवनमध्ये आणि आता हाऊस वाईफ आहे. मिस्टरांचा परिचय द्या. माझे मिस्टर आहेत. नाव रवींद्र चौधरी. मी किरण सोनवणे, मी 10वीला वडील पोलीसमध्ये असल्याकारणाने 10वीला एका वर्षासाठीच त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या एका वर्षामध्ये हे सगळे माझे मित्र झाले आणि आज 26 वर्षानंतर ते मला भेटतायत. एक खूप मनस्वी आनंद होतोय. आणि जे ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं विजू वैशाली यांनी खूप छान असं, आम्ही 26 वर्षानंतर त्या वर्गातनं ह्या वर्गात आलेलो आहोत. माझ्या सौभाग्यवती अस्मिता सोनवणे. मी दीपक विस्पते, माझं 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण मसावरच झालं, त्यानंतर काही केलं नाही. पूर्ण सोनारी कामाचा माझा व्यवसाय होलसेल पूर्ण. माझं नाव निवृत्ती बाजीसकर आणि पहिलीपासून त्या 8वीपर्यंतचं शिक्षण माझं मसावरला झालं. त्यानंतर मी 9वी 10वी एरंडोलला केलं राती काबरेला. 10वीनंतर मी डायरेक्ट ATDला गेलो. ATD त्यानंतर 2 वर्ष BFA केलं, फाईन आर्टचा कोर्स केला. त्यानंतर 5 वर्ष नाशिकमध्ये होतो कंपनीत अंबडला. त्यानंतर स्टार चांगले आले आणि मग ड्युटी जॉईन केली. आता मी 5 वर्षाला माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय या ठिकाणी मी ड्रॉईंग टीचर म्हणून काम करतो. या आमच्या सौ मनीषा बाविस्कर. आणि ठीक आहे ठीक आहे. 2 मुलं आहेत आणि आज जवळजवळ मी 30 वर्षानंतर या सगळ्यांना बघतोय. मला खूप आनंद झाला, सगळ्यांची भेट झाली. त्यानंतर शालेय जीवनातील ज्या काही आठवणी अस्पष्ट झालेल्या होत्या त्या पुन्हा स्पष्ट झालेल्या आहेत आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय झालं. मजा आली. नाव मनीष बाजीराव माळी. मी पण 94 पर्यंत 10वीपर्यंत बसवला. त्याच्यानंतर आम्ही पुढील शिक्षणासाठी ITI वगैरे जळगावला केला, विद्यापीठमध्ये MA केलं आणि त्यानंतर मी सर्व्हिसला रेल्वेमध्ये जॉईन झालो. त्यानंतर मग काही कालावधीनंतर आमचा एक ग्रुप बनला. वैशाली नंतर इतर सगळेच जणांनी ॲडमिन बनून म्हणजे सगळे सदस्यांना ॲड केलं
त्यानंतर आमच्या जे जुन्या आठवणी शाळेच्या त्याला उजाळा देत गेलो. त्यात असं मग आमचं गेट टुगेदरचं प्रोग्राम करायचा असं 2 वर्षापासून चालू होतं. त्यानंतर हे आज विजय आणि वैशाली, दीपक आणि राजेश आमचे यांनी याला सहाय्यक भूमिका आणि सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम जुळून आला आणि छान वाटला सगळ्यांना भेटून. आणि गप्पा ज्या जुन्या होत्या त्याला म्हणजे एक नवीन उजाळा दिला. मी दिनेश हिंमत पाटील, 5वी ते 10वी मसावतला शिक्षण झालं. 10वीनंतर 11वी 12वी जय हिंद ज्युनियर कॉलेज धुळे. त्याच्यानंतर घरची शेती सांभाळावी लागली आणि प्रॉपर्टीचा बिझनेस. माझं 10वीपर्यंत शिक्षण मसावत येथे झालं. त्यानंतर मी ATD केलं. ATD करून मी शिक्षक म्हणून लागलो. त्यानंतर मी क्वालिफिकेशनमध्ये हे केलं, AM केलं, BEd केलं आणि आत्ता मी MPsुद्धा कम्प्लीट केलेलं आहे. शिक्षणामध्ये माझं योगदान अजून चालू आहे. म्हणजे मुलांना जास्तीत जास्त काही देता यावं हा माझा प्रयत्न आहे. तर माझं शिक्षणही चालू आहे आणि मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या ठिकाणी सगळे मित्र 26 वर्षानंतर एकत्र जमले. तर या 26 वर्षानंतर जो आनंद मिळाला तो 26 वर्षापूर्वी जो आनंद होता तो परत मिळाला असं वाटतं आहे. कारण सगळे एकत्र जमल्यानंतर एक वेगळा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. सगळ्यांना मिळून खूप आनंद झाला. मी राजेश कनिषेद अग्रवाल, माझं पण नाव राजू. हे सगळे मला राजू नावाने ओळखतात. मी मसावतचा जे आणि व्यवसाय करतो. व्यवसायानिमित्त मसावतमध्ये सर्व मित्र दिसतात पण त्यांच्याशी बोलायचं का नाही बोलायचं, हा काय पदावरे, हा काय करतो काय नाही करतो आपल्याला काही माहीत नाही. तर तो समोर पण गेला तरी आपण त्याच्याशी बोलत नाही. पण हा ग्रुपनिमित्त एकत्रित आल्यामुळे आता सहजच नाही माझ्या तो मित्र येणं मुंबईला असं असं काम करतो असं मी अभिमानाने सांगू शकतो. तर ह्या ग्रुपमुळे मला हा खूप मोठा फायदा. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.